या जुमलेबाज पार्टीने गेल्या 10 वर्षांमध्ये अनेक लोकांना गंडवलं आणि या खासदाराने तर गेली 25 वर्ष झाले या मतदारसंघात ते निवडून येत. त्यातली खरी लढत ही माझ्याशी आता राहिलेलीच नाही. माझ्या विरोधात जो खरी लढतीचा असणारा उमेदवार आहे तो नाहीच आहे. यापूर्वी रावसाहेब दानवे हे प्रचारात उतरत असताना कधीही तरी प्रचाराला चमकायचे दिसायचे. या वेळेला ते 24 तास मतदारसंघात प्रचार करताय, 18-18 तास काम करताय. त्यांच्या पायाखालची वाळू घसरली म्हणून प्रचार करताय. त्यांच्या लक्षात आलंय की या वेळेला 100% आपला पराभव आटळ आहे आणि त्यांनी ही निवडणूक सोपी नाही तर आयुष्यातली सगळ्यात अवघड निवडणूक आहे. आपल्यासोबत जालना लोकसभेचे काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे हे आपल्यासोबत आहेत. काय सांगणार सर, लातूर जालना लोकसभेमध्ये आपल्यासमोर जे आव्हान आहे त्या आव्हानाकडे आपण कसं पाहता? कारण जे आपल्या विरोधात उभं टाकलेले जे काही उमेदवार आहेत ते केंद्रीय मंत्री आहेत, त्यांचा गेल्या अनेक वर्षापासूनचा अनुभव, या आव्हानाकडे आपण कसं पाहता, काय सांगणार? कोण केंद्रीय मंत्री आहे, कोण मोठा माणूस आहे आणि कोणी कोणामुळं कोणाला आव्हान देतं हे लोकशाहीमध्ये फार काही मायने करत नाही. ज्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाला घटना दिली त्या घटनेचं अस्तित्व धोक्यात आलं आणि लोक जागरूक झाली आणि या जुमलेबाज पार्टीने गेल्या 10 वर्षांमध्ये अनेक लोकांना गंडवलं, खोटं बोलून भ्रमनिराश केला आणि या खासदाराने तर गेली 25 वर्ष झाले या मतदारसंघात ते निवडून येत आहे. परंतु त्यांच्या मनाप्रमाणे यावेळेला लोकांची नाराजी आणि त्यांनी दिलेल्या भूलथापा आणि त्याच्यामध्ये आग्रह करून लोकांनी मला यावेळेला उभं केलं आहे. मी इंडिया गठबंधनलाही धन्यवाद देईल की लोकांचा आवाज त्यांनी ओळखला आणि मला उमेदवारी दिली. यावेळेला लोक भरभरून प्रतिसाद देत आहे आणि कुणी कितीही मोठा माणूस झाला आणि त्याच्यासमोर कोणाच्या समोरही कुणी आव्हान उभं केलं तरी मतदारांच्या कौल जिकडे जाईल तिकडे मोठा लहान माणूस काही राहत नसतो आणि म्हणून मतदारांचा कौल यावेळेला कुठल्याही परिस्थितीत कौल 100% हा इंडिया गठबंधन तथा महाविकास आघाडीच्या बाजूने आहे. ज्या पद्धतीनं आपले आपल्या विरोधात जे उभे आहेत ते म्हणतात की खरी लढत ही माझ्याशी आता राहिलेलीच नाही, माझ्या विरोधात जो खरी लढतीचा असणारा उमेदवार आहे तो नाहीच आहे असं म्हणतात. मला फार सोपं झालं असं बोललं जाते. यापूर्वी रावसाहेब दानवे हे प्रचारात उतरत असताना कधीही तरी प्रचाराला चमकायचे दिसायचे. या वेळेला ते 24 तास मतदारसंघात प्रचार करताय, 18-18 तास काम करताय. त्यांच्या पायाखालची वाळू घसरली म्हणून प्रचार करताय. त्यांच्या लक्षात आलं आहे की यावेळेला 100% आपला पराभव आटळ आहे म्हणून ते फार फिरून मतदारांचा कौल घेण्याचा विनंती करण्याचा प्रयत्न करताय. पण मतदार त्यांच्याच्याने बदत नाही आणि त्यांना ही निवडणूक सोपी नाही तर आयुष्यातली सगळ्यात अवघड निवडणूक आहे. ज्या पद्धतीनं वातावरण आहे भाजपकडून मोठमोठ्या नेत्यांच्या सभा होतात. आजच्या तारखेमध्येच अमित शहा यांची सभा झालेली आहे आणि केंद्रातील आणि राज्यातील जे काही मंत्रिमंडळ आहे ते छत्रपती संभाजीनगर जालना या ठिकाणीच ठाण मांडून बसलेलं आहे. तर दुसरीकडं महाविकास आघाडीकडं ब्रँड नेता नाही आहे, ब्रँड नेत्यांच्या ज्या काही सभा होत आहेत ते होताना दिसत नाहीत. या गोष्टीकडं तुम्ही कसं पाहता? कारण एकीकडं त्यांच्याकडं असणारे सगळी अफाट चेहरे, सगळे मोठमोठ्या सभा, दुसरीकडं महाविकास आघाडीकडं नसणारे चेहरे, तर ही यामुळं मतदारांचा कल काही बदलेल असं काही वाटतंय का? कोणाकडं किती मोठा चेहरा आहे आणि कोणाकडे किती मोठा चेहरा नाही. यापूर्वी आपण अटल बिहारी वाजपेयी आणि महाजन साहेबाचं शायनिंग इंडिया पाहिलेलं आहे आणि त्याही वेळेला काँग्रेसकडे चेहराच राहिला नाही असं म्हणत होते. परत एकदा देशाने पूर्णपणे कौल काँग्रेसच्या बाजूने दिला आहे. हे दिवस आपण मतदारांच्या निर्णयाचे पाहिले. हा लोकशाहीमधला एक सगळ्यात महत्त्वाचा गाभा आहे. हे कितीही मोठा नेता आला तर त्याला लोकांच्या सामोरं जावं लागतं आणि लोक ज्या वेळेला त्याच्या बाजूने कौल देतात तेव्हा तो माणूस मोठा होतो. मात्र या सर्व गोष्टी दरम्यान आज हे लोकसभेचं महाराष्ट्रातलं ही जी चौथा टप्पा आपल्या संभाजीनगर जालना वगैरे ह्या जिल्ह्यांचा आहे तर या दरम्यान मराठवाड्यामध्ये जे काही लोकसभा निवडणुकीचे पहिला दुसरा टप्पा झाला
त्या निवडणुकांमध्ये काँग्रेसची जी नेतेमंडळी आहेत, आता राहुल गांधी असतील, प्रियंका गांधी असतील, यांनी कुठेही सभा घेतल्याचं दिसलं नाही. दुसरीकडं राष्ट्रवादीचे नेते शरद चंद्र पवार असतील, त्यांच्या त्यांची सुकन्या सुप्रिया सुळे असतील, यांच्याही सभा दिसल्या नाही. उद्धव ठाकरेंच्या सभा झाल्या, मात्र त्यांच्या इकडं सभा झाल्या नाहीत. या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहता? कारण ब्रँड नेत्यांच्या सभा होणं गरजेचं आहे असं वाटत नाही का? बघा, माझ्याकडे काँग्रेसचे ब्रँड नेते म्हणून बाळासाहेब थोरात साहेबांची सभा झाली, नानाभाऊ पटोले प्रदेशाध्यक्ष यांची सभा झाली, त्याचबरोबर माझा उमेदवारी अर्ज भरायच्या सभेला अमित भैया देशमुख साहेबांनी सभा घेतली. काँग्रेसचे सगळे नेते माझ्याकडे येऊन गेले आणि उद्यापासून परत काही नेते उद्या परवा 12-11 तारखेला प्रचार बंद होईपर्यंत येणार. परंतु त्याच्याबरोबरही मी आदरणीय शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे साहेब उद्धव साहेबांना विनंती केली की आपणही मला सभा द्या. ते जालन्याला परवा माझी सभा प्रचाराची सभा घेण्यासाठी मुद्दाम येत आहे. या इंडिया गठबंधनमध्ये किंवा महाविकास आघाडीमध्ये तिन्ही पक्षाचे ब्रँड नेते हे राज्यभर फिरलेले आहे आणि राज्यभर फिरल्यानंतर मतदाराने निश्चितपणाने यांच्या एकीला पाहून 100% पाठबळ हे इंडिया गठबंधन तथा महाविकास आघाडीच्या बाजूने ठेवण्याचं कौल दिलेलं आहे. प्रामुख्यानं मराठवाड्यातला मोठा नेता म्हणून अशोक चव्हाणांकडे पाहिलं जायचं. अशोक चव्हाण हे आता भाजपमध्ये गेलेले आहेत, त्यामुळं मराठवाड्यातील जे काही काँग्रेसचं जे बळ आहे ते कमी झालं असं बोललं जातं आहे. मराठवाड्याचा चेहरा म्हणून अशोक चव्हाणांकडे पाहिलं जात होतं, तर तुम्ही या गोष्टीकडे कसं पाहता? मराठवाड्याचा चेहरा अशोक चव्हाण साहेब होते का नव्हते मला माहीत नाही, पण काँग्रेसने त्यांना राज्यामध्ये 2 मुख्यमंत्री केलं, बरोबर आहे. आज भारतीय जनता पक्षाच्या कडेमध्ये ते प्रवेश करते झाले, परंतु मराठवाड्यातून एकही माणूस नांदेड सोडलं असेल, त्यांचे 4-2 लोक त्यांच्या पाठीशी गेले असतील, मराठवाड्यातल्या इतर जिल्ह्यातला एकही माणूस भाजप त्यांच्यासोबत भाजपमध्ये गेला नाही, नंबर एक. आणि आज असं वाटतं कधीकधी आम्हाला मराठवाड्याचे नाही महाराष्ट्राचे नेते असल्यासारखे अशोकराव आमच्यासाठी त्या काळात होते, ते मात्र आज अवघ्या नांदेडमध्ये सीमित झाले, तर याचा अर्थ काय समजायचा? म्हणून मराठवाड्यामध्ये काँग्रेसला ते गेल्यामुळं काहीही परिणाम झालेला नाही. प्रमुख मुद्दा जे राहिला गेल्या काही 7-8 महिन्यामध्ये तो म्हणजे मराठा आरक्षणाचा, ज्याची सुरुवात ही आपल्याच लोकसभा मतदारसंघातील अंतरवाली सरटी या ठिकाणाहून झाली. मनोज जरांगे यांचा पाठिंबा कुणाला आहे? कारण हा मतदारसंघातील महत्त्वाचा प्रश्न आहे. जरांगे ज्यांच्या बाजूनं जातील त्यांच्याच बाजूनं कौल जाईल असं बोललं जाते, जरांगेंचा पाठिंबा आहे का आपल्याला? जरांगे साहेबांची जी चळवळ आहे ती पक्षीय चळवळ नाही, ती एक सामाजिक संघटन करून चळवळ उभी केली गरजवंत मराठ्यांच्या एका मागणीसाठी, आणि त्यांनी प्रामाणिकपणे तो लढा या राज्यामध्ये उभा केला. त्या लढ्याला 100% या देशाने चांगला प्रतिसाद दिला, किंबहुना डोक्यावर घेतलं, आणि त्यांनी आज या मितीला सांगून टाकलं आहे की आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या सामाजिक संघटनेकडून उमेदवारी अर्ज दाखल करायचा नाही, आणि म्हणून ते सक्रिय राजकारणात त्यांनी सहभाग नोंदवलेला नाही. त्यांनी स्वतः काय स्टेटमेंट केलं हे मी वेगळं सांगायची गरज नाही, पण त्यांनी असं व्यक्तिगत याला माझा मी या पक्षाला पाठिंबा देतो या उमेदवाराला देतो हे कधीच कोणाशी बद्दल बोलले नाही. मात्र आपल्या लोकसभा मतदारसंघातील मराठ्यांचा कौल कोणाच्या बाजूने असेल असं वाटतं? आता कसं आहे, मराठा समाजामध्ये एक चीड निश्चितपणाने जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर उभी राहिली, ती म्हणजे त्या बोळ्याबापड्या गावकऱ्यांनी महिला भगिनींनी जरांगे पाटलाच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन केलं होतं त्याच्यावर गोळीबार करणं, लाठीचार्ज करणं, त्याची चीड मात्र मराठा समाजामध्ये निश्चितपणाने यावेळेला या राज्यकर्त्यांच्या विरोधात आहे. त्याचा फायदा नक्कीच महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवाराला होईल महाराष्ट्रातल्या. आपल्या विरोधात उभा असणारे जे उमेदवार आहेत, केंद्रीय मंत्री असताना सुद्धा एखादाही लोकसभेमध्ये या लोकसभा मतदारसंघामध्ये एखादाही मोठा उद्योग आला नाही किंवा
रेल्वे संदर्भातलं एकही उद्योगाला नाही. जालना जिल्हा ज्या पद्धतीनं अगोदरही तहानलेला होता तसा अद्यापही तहानलेलाच आहे. मोठा प्रकल्प बाजूला असतानाही त्याच्या सिंचनाचा अनुशेष अद्यापही भरून निघाला नाही. या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहता? यास कोण जिम्मेदार आहे असं वाटते? स्थानिक राजनीती राजकारणी की स्वतः जनताच? नाही, एक त्याच्या दोन्ही गोष्टी बघा. एक तर आपला लोकप्रतिनिधी हा कसा असावा याच्याबद्दल जनतेमध्ये सुद्धा जागरूकता असली पाहिजे. साधी गोष्ट आहे, जायकवाडीमध्ये जर 45% आत पाणी असेल तर वरच्या धरणं भरल्यानंतर त्यांच्या धरणातून पाणी सोडून जायकवाडीला पाणी दिलं पाहिजे असा कायदा आहे. परंतु जायकवाडीत पाणी सोडलं नाही हे सरकारने, आणि म्हणून त्यावेळेला आम्हाला रस्त्यावर उतरावं लागलं. किंबहुना सरकारने तरीसुद्धा आम्हाला न्याय दिला नाही तर सुप्रीम कोर्टात केस दाखल करावं लागली. जायकवाडी धरणामध्ये पाणी सोडायचे आदेश घ्यावे लागले, मग पाणी सुटलं. त्या आंदोलनाला किंवा सुप्रीम कोर्टाच्या केसेस दाखल करायला आमच्या भागातले आमचे खासदार ज्यांच्या मतदारसंघामध्ये जायकवाडी धरण आहे ते मात्र या जायकवाडी धरणात पाणी सोडण्यासाठी ना आंदोलनात होते, ना सुप्रीम कोर्टात केस केली, ना शासन दरबारी आदेश काढून घेण्यामध्ये होते. अशा लोकप्रतिनिधींना आपण त्यांच्याकडून काय विकासाचा अपेक्षा ठेवायच्या? साधं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे जायकवाडीचा, त्याच्यावर नाही. शेतकऱ्याच्या पाण्याचा प्रश्न, त्याच्यावर नाही. 10,000 एकर जमीन दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरसाठी मी 2014 आमच्या मतदारसंघामध्ये फुलंब्रीत संपादन केली. ती 10 वर्ष झाली, तिथं एकही कंपनी आली नाही आणि तिथं एकही मुलगा त्या कंपनीत नोकरीला लागला नाही. हे आमचं दुर्दैव आहे की अशा एखाद्या प्रकल्पाला त्या काळाचे पंतप्रधान त्या काळातले पंतप्रधान मनमोहन सिंग साहेबाचा ड्रीम प्रोजेक्ट होता DMIC. तो DMIC प्रकल्प 10,000 एकर जागा जर भरली असती तर संभाजीनगर औरंगाबाद जिल्ह्यातल्या आणि जालना जिल्ह्यातला एकही मुलगा नोकरीला लागायचा राहिला नसता. आमचं दुर्दैव 10 वर्ष झाली सरकार आमचं नाही आणि केंद्रातलं सरकार काही कंपन्या आमच्याकडे येऊ द्यायला तयार नाही. म्हणून खऱ्या अर्थाने यावेळेला समाजामध्ये चीड आहे. विकासाचा दूरचा विषय हो, हे रेल्वे मंत्री होते म्हणता तुम्ही, आत्ता बोलता बोलता म्हटले. तुम्ही जरा तुमच्या कॅमेऱ्यामध्ये त्या जालन्याचं रेल्वे स्टेशन जाऊन टिपा, ते काढा, त्याचे ते फोटो काढा, दाखवा लोकांना. तिथं प्यायच्या पाण्याची सोय नाही, नीट फर्निचर नाही, राहायला म्हणजे कोणाला बसायला नीट जागा नाही. इतकं घाणेरडं ते म्हणजे मला घाणेरडं म्हणायला लाज वाटते, इतका खराब त्या स्टेशनचा हे आहे. अशा वेळेला तर ते आपलं स्टेशन कसं व्हायला पाहिजे तुम्हाला सांगा. मी रेल्वेमंत्री आहे राज्याचा असं धरा, तेव्हा माझ्या जिल्ह्यातलं रेल्वेचं काम कसं असावं? साधं इतकं तर कोणी पण करतं ना आपल्या स्वतःच्या जिल्ह्याकरता, नाही केलं. हे दुर्दैव आहे. नळाची तुट्टी तुटलेली असणार, फरशी तुटलेली असणार, घाण तशीच असणार अशी परिस्थिती. तुम्ही जाणीवपूर्वक बघा त्याला जाऊन. औरंगाबाद जिल्हा, जालना ही जी आहे यांना सांस्कृतिक वैभव फार मोठा आहे, लाभलेला आहे, ज्याच्यामध्ये या ठिकाणी बुद्ध लेणी असतील, त्या या ठिकाणच्या केव्ज असतील, वेरूळ अजंठा असेल, या ठिकाणी मुघलांनी जे काही गडकिल्ले बांधलेले आहेत त्याचा इतिहास असेल. हा पुरातन इतिहास ह्या विभागाला लाभलेला आहे आणि ही मराठवाड्याची राजधानीचं शहर म्हणून पाहिलं जातं. मात्र औद्योगिक दृष्टिकोनातून जे बंद पडणारे उद्योग आहेत, बरेचसे उद्योग समूह बंद पडले. ओनिडा असेल, व्हिडिओकॉन असेल, बजाज असेल, असे अनेक उद्योगधंदे बंद पडत आहेत. या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहता? स्थानिक राजकारण्यांनी मराठवाड्यातील उद्योगाला जी लागलेली घरघर आहे ती कशी कोणत्या पद्धतीनं हे व्यवस्थित करता येईल? याला सगळ्यात महत्त्वाचं केंद्र सरकारचं धोरण कारणीभूत आहे. कोणत्याही कामात तुम्ही बघा, इथून आम्हाला जे स्टील लवकर मिळायला पाहिजे, इथं डेपो असायला पाहिजे स्टीलचे, किंबहुना इथून आमची रेल्वे लाईन 2 असत्या तर इथलं जे मटेरियल मुंबईला जातं ते गेलं पाहिजे, ऑटोमोबाईलचं आमच्याकडे हब आहे, याच्याबद्दल काय विचार झाला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी स्वतःला उद्या खासदार झालो आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तर नशिबान मानतो, इथं बौद्ध लेणी आहे, ती जागतिक हेरिटेज आहे आणि अशा वेळेला तिथं यांच्या आपल्या खासदारांच्या जाहीरनाम्यामध्ये त्याचा त्या अजिंठा लेणीचा अपसुद्धा लिहिलेला नाही. आणि तिथं त्यांनी गेल्या 25 वर्षात इकडचा दगड तिकडंसुद्धा ठेवून काही काम केलेलं नाही. हे दुर्दैव आहे. तिथं पाणी मिळत नव्हतं. आतापर्यंत राज्य सरकारने मागच्या 2014 तिथं मोठं काम उभं केलं त्या बौद्ध लेण्यामध्ये. म्हणजे तिथलं ते काम असू द्या, इथं खूप मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक वसा आहे. केंद्रातल्या सरकारने, राज्यातल्या सरकारने
या सगळ्या कामामध्ये खऱ्या अर्थाने जर हिरीरीने भाग घेतला असता तर आमची रेल्वे, आमचं अजूनही विमानतळ इंटरनॅशनल झालं नाही. विमानतळ हे आता इथून आम्हाला परदेशात जाता यायला पाहिजे होतं, नाही का तयार झाली. 10 वर्षांनं त्यांचं ऐकतो आहे मी, विमानतळ आम्ही बाहेर देशात इथून विमानं पाठवू, पार्किंगची व्यवस्था करू, अजून काहीही काम केलं नाही. रेल्वेच्या बाबतीत तीच परिस्थिती आहे, अजूनही रेल्वे लाईनचं दुहेरी 2 पदरीचं काम रखडलेलं आहे. हे कामं जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत या औरंगाबाद तथा संभाजीनगर किंबहुना जालना याचं डेव्हलपमेंटच होणार नाही साहेब. महाराष्ट्रामध्ये आणि प्रामुख्याने मराठवाड्यामध्ये वंचित फॅक्टर हा महत्त्वाचा दिसला होता, ज्याचा दुरोगामी परिणाम हा महाविकास आघाडीवर झालेला होता, 2014 असो 2019 असो. आणि त्यातल्या त्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये तर मोठा परिणाम होऊन या ठिकाणी विद्यमान खासदार इम्तियाज जलील निवडून आले. जालना लोकसभेतही त्याचा प्रभाव होता. वंचितचं आत्ताचं जी परिस्थिती आहे त्या त्या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहता? वंचितच्या उमेदवारामुळे कितपत महाविकास आघाडीच्या मताधिकारावर परिणाम होईल असं आपल्याला वाटतं? खरं तर वंचित बहुजन आघाडीची मतं आणि विशेषतः काँग्रेसच्या विचाराची मतं ही तसा बहुतांशी एका विचाराची मतं आहे होती. 14 19 त्याचा परिणाम निश्चितपणाने आमच्या आघाडीवर किंवा महाविकास आघाडीवर झालाही होता, हे मान्य केलं पाहिजे. आणि म्हणून महाविकास आघाडी महाराष्ट्र राज्य किंबहुना इंडिया गठबंधनने माननीय वंचित बहुजन आघाडीचे नेते माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांना विनंती केली होती की तुम्ही आमच्यासोबत या. परंतु आता राज्य पातळीवरच्या बोलणी तर मला आपल्याला सविस्तर सांगता येणार नाही, परंतु ते आमच्यासोबत आले नाही आणि त्यांनी जागोजागी काही ठिकाणी वंचितचे उमेदवार उभे केले, नाही काही ठिकाणी नाही केले, बऱ्याच ठिकाणी केले. परंतु समाजाचा जो गरीब घटक आहे ना, की ज्याला जाणवं लागलं की गेल्या 10 वर्षामध्ये मोदी साहेब आमच्या बाबासाहेबाची घटना मोडायला निघालेले आहे, आज नाही तर उद्या याचे दुष्परिणाम फार या देशात आणि राज्यात होतील, याची जाणीव समाजातल्या सुशिक्षितांना, अशिक्षितांना आणि आंबेडकरी चळवळीतल्या सगळ्या नेत्यांना झाल्यामुळं यावेळेला वंचित बहुजन आघाडीचा फटका महाविकास आघाडीला बसणार नाही. EVM कितपत विश्वास आहे? नाही, EVM बाबतीत मी आपल्याला इतकंच सांगेन, आपल्याकडे VVPAT एक नावाचं मशीन बाजूला आहे, त्याच्यानं चिठ्ठी आपली निघते. मी जर बटन दाबलं ती चिठ्ठी बाहेर आली आणि दोघांचं सेम आलं, बटन दाबलं पंजाचं चिठ्ठी पंजाची आली, तर त्याच्यातून काहीही परिणाम होणार नाही. त्याचं भांडण वेगळं आहे, ते सुप्रीम कोर्टाने बी पण त्या इलेक्शन कमिशनला सांगितलं आहे. साहेब, ज्या पद्धतीने आपण सांगता VVPAT मशीनविषयीचा, सुप्रीम कोर्टामधला जो आज 8 दिवसापूर्वीचा जे काही निकाल आला त्याच्यामध्ये या निकालासंदर्भात सुप्रीम कोर्टानं त्याच्यावर अद्यापही निर्णय दिलेला नाही, तो राखीव ठेवलेला आहे. मग जर हे राखीव ठेवलेला निर्णय असेल तर उमेदवारांनी, जनतेनी जे काही रुमर्स EVM पसरत आहेत त्याविषयी तुम्हाला काय वाटतं? एक उमेदवार म्हणून आपल्याला काय वाटतं, भरोसा आहे का? टेक्निकली माझा असा याच्यावरही भरोसा नाही की त्याच्यात काही बदल करून मतदान इकडे तिकडे केलं जाईल, बरं का. परंतु ते जेव्हा काळानुरूप शास्त्रज्ञ त्याला प्रूव्ह करून दाखवतील त्याच्यावरच आपल्याला बोलता येईल. आपण इंजिनियर असल्यानंतर बोलणं आणि नसल्यावर बोलणं हा एक वेगळा पार्ट आहे. परंतु मी असं म्हणतो की एकदा का जनता जनार्दनाने ठरवलं तर EVM सारख्या मशीनवरसुद्धा मात केली जाते असं माझं मत आहे मतदारांकडून. शेवटचा प्रश्न, मराठवाड्यामध्ये एकाच पक्षामधले जे वाद आहेत छत्रपती संभाजीनगर जालनामधले, जे म्हणजे रावसाहेब दानवे आणि चंद्रकांत खैरे यांचे जे वाद आहेत, त्यांच्या उमेदवारांनी झालेले वाद आहेत, याचा काही परिणाम या लोकसभा निवडणुकीत दिसून येईल का? तसे वाद आहेत का अथवा त्याची समेट झाली का, काय वाटतंय आपल्याला? रावसाहेब दानवे आणि चंद्रकांत अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यामध्ये बघा, कोणत्याही पक्षामध्ये प्रत्येकाला आपल्याला उमेदवारी मागायचा अधिकार आहे. तशी अंबादास दानवेने मागितली आणि ज्येष्ठ नेते खैरे साहेबाने मागितली. पक्षांनी पक्षाच्या नेतृत्वाने खैरे साहेबाच्या पारड्यात आपलं माप टाकलं आणि सांगितलं खैरे साहेब तुम्ही यावेळेला लोकसभा लढा, आणि अंबादासला सांगितलं अंबादास तुम्ही आता यावेळेला मागे रहा. आणि तो ज्या दिवशी अंबादासला उद्धव साहेबांनी सांगितलं तुम्ही थांबा, ते थांबले. दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलं मी आजपासून खैरे साहेबासोबत आहे. लोकशाहीमध्ये आपल्याला उमेदवारी मागायचा अधिकार असतो, याला मतभेद म्हणत नाही किंबहुना गटबाजी तटबाजी वगैरे काही म्हणता येत नाही. हे कधी होतं?
ज्या वेळेला खैरे साहेबाला उमेदवारी मिळाल्यानंतर हे जर घरात रुसून बसले असते, मला नाही प्रचार करायचं म्हणलं तरची गोष्ट आहे. आज अंबादास दानवे खैरे साहेबाच्या प्रचाराला आघाडीवर आहे. त्यामुळे विरोधकांनी याचंसुद्धा राजकारण करण्याचा प्रयत्न केला होता की एक सेनेतील मोठा नेता महायुतीत येण्याच्या तयारीत असं बोललं होतं. अहो त्या भाजपवाल्याच्या शब्दावर तुम्ही अजून किती दिवस भरोसा ठेवता? एवढे 10 वर्ष झाले, ते रोज काही बोलतात, काही पण सांगायचे, ते काही पण बोलायचे. तुम्हाला सांगतो, ते तर हे म्हणायचे की अंबादास हे आमचे उमेदवार असतील म्हणायचे, याच्यापेक्षा काय वाईट अजून. आणि अंबादास तर आज प्रचारक आहे खैरे साहेबाचे. असं नाही, त्यांनी काही बोलावं ते ब्रँड होतं की असं झालं आहे, त्यांना असं वाटायला लागलं आम्ही बोलतो ते सगळं ब्रँड होतं. ते दिवस गेले साहेब, आता आता त्यांच्यावर भरोसा नाही राहिला कोणाचा. आणि हे आता त्यांना उमेदवार भेटला का? मला सांगा, लोकसभेमध्ये त्यांना भारतीय जनता पक्षाला औरंगाबाद तथा जालना लोकसभामध्ये, जालना नाही, औरंगाबाद तथा संभाजीनगर मतदारसंघाला भारतीय जनता पक्षाला उमेदवार शोधावा लागला. किती वेळ लागला? फॉर्म भरायच्या शेवटच्या तारखेच्या 1 दिवस आधी त्यांनी एकनाथ शिंदेसाहेबाच्या सेनेचे उमेदवाराला उमेदवारी दिली. बरोबर आहे, गेल्या 5 वर्षापासून भारतीय जनता पक्ष औरंगाबादकरता प्रयत्न करत होता, इथं आपण उभं राहू आणि निवडून येऊ, मग करत नव्हता की नाही? जमलं का? लोकांच्या सर्वेमध्ये त्यांच्या जागा उठेच ना, हे त्यांचाच सर्वे सांगतो मी तुम्हाला. त्याच्यामुळे त्यांच्याकडे उमेदवार नव्हता, त्यांची उमेदवाराची मारामारी झाली शेवटपर्यंत, उमेदवारच मिळाला नाही. मिळाला का मला सांगा? शेवटच्या टप्प्यात एकनाथ शिंदेसाहेबाकडनं पालकमंत्र्याला उभं करायची वेळ आली. नक्कीच. तर हे आपल्या आपल्यासोबत होते जालना लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान उमेदवार डॉक्टर कल्याण काळे. कॅमेरामन दीपकसह मी धनंजय सोळंके, मॅक्स महाराष्ट्र, जालना.